तुपाचं आणि रव्याचं प्रमाण परफेक्ट असलं की मग रव्याचे लाडू कधीच बिघडत नाहीत. आज आपण बिना पाकाचे रव्याचे लाडू बनवतो. यामध्ये पाण्याचं प्रमाणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. गोल गरगरीत सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारे अगदी पेड्यासारखे तयार होणारे हे लाडू आहेत. नमस्कार, ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. दिवाळी स्पेशल बिना पाकाचे रव्याचे लाडू. अगदी आपण यामध्ये मिल्क पावडर वापरलेली नाही तरीसुद्धा अगदी तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू आहेत. पेड्यासारखे सॉफ्ट होतात, महिनाभर टिकून राहतात. महिनाभर टिकण्यासाठी एक महत्त्वाची टीप रेसिपीमध्ये मी सांगितलेली आहे. बघता क्षणी खावेसे वाटतील, न खाणारेसुद्धा हे रव्याचे लाडू जे आहेत ते खूप आवडीने खातील आणि बघताच सर्वांना खावेसे वाटतील असे हे लाडू कसे बनवायचे ते बघूया. अगदी सोपी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला एका पॅनमध्ये तूप घ्यायचं आहे. तूप मेल्ट करून घ्यायचं, म्हणजे तुपाचा अंदाज व्यवस्थित लागतो, नाही तर मग तूप जर घट्ट असेल तर वितळल्यानंतर ते थोडंसं जास्त होतं. अर्धी वाटी तूप घेतले. ज्या वाटीने आपल्याला सगळं साहित्य घ्यायचे त्याच वाटीने तूपसुद्धा घ्यायचे. जर तुम्ही ग्लासने वगैरे साहित्य घेत असाल किंवा दुसऱ्या कुठल्या भांड्याने घेत असाल तर त्याच भांड्याने अर्धी वाटी किंवा अर्धा ग्लास जे भांडं वापरले त्या भांड्याने तूप घ्यायचं. त्यातलं सगळं तूप घालायचं. फक्त 2 चमचे तूप मी इथे शिल्लक ठेवलं आहे. अर्धी वाटी तूप होतं, त्यातलं फक्त 2 चमचे साईडला ठेवायचे. कुठे यूज करायचे पुढे रेसिपीमध्ये मी तुम्हाला नक्की सांगते पुढे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. खूप महत्त्वपूर्ण टिप्स मी या रेसिपीमध्ये शेअर केलेल्या आहेत. थोडंसं तूप गरम झालं की मग यामध्ये रवा घालायचा आहे. बारीक रवा आपल्याला यामध्ये वापरायचा आहे या लाडूसाठी. आणि त्याच वाटीने मी 2 वाटी रवा घेतलेला आहे. आणि तुपामध्ये रवा घालायचा आणि मीडियम आचेवरती गॅस करून मीडियम टू लो करायचा गॅस, आणि मगच हा रवा भाजून घ्यायचा. रवा भाजत असताना सतत हा रवा हलवून घेणं, ओलतण्याने हलवत राहणं फार गरजेचं आहे, कारण रवा पटकन करपला जातो जर तुम्ही नाही हलवलं तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जाड बुडायची कढई किंवा पॅन वापरायचा, म्हणजे रवा छान भाजला जातो. आणि आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे बारीकच रवा का वापरायचा, कारण रव्याला छान असं सॉफ्ट टेक्स्चर येण्यासाठी, म्हणजे रव्याच्या लाडूला बारीक रवाच वापरला जातो. म्हणून या लाडूसाठी तरी तुम्ही बारीक असा रवा नक्की वापरा. तर बघा इथे आता रवा भाजायला साधारण 15 ते 20 मिनिट लागतात. एवढा वेळ का लागतो, कारण मीडियम टू लो फ्लेमवर गॅस ठेवायचा आणि याचा कलर न बदलू देता आपल्याला हा रवा छान भाजायचा आहे, म्हणजे 15 मिनिट सहज लागतात. तर बघा इथे कलर अजिबात चेंज होत नाही आहे, रवा अजिबात कुठेच करपतसुद्धा नाही आहे, फक्त सतत हलवत राहायचं आहे खमंग वास याचा येईपर्यंत. आपण रवा छान भाजून घेऊया. हलकासा सोनेरी व्हायला लागला की आपल्या लक्षात येतं रवा भाजलेला आहे, तेव्हा आपण नंतर पुढची प्रोसेस करूया. बऱ्याच गोष्टी यामध्ये आहेत, बऱ्याचशा टिप्स आहेत लहान सहान, त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवल्या की मग रव्याचे लाडू अगदी परफेक्ट तयार होतात. आता यामध्ये 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी पिठी साखर घ्यायची आहे. आता मी पिठी साखर यामध्ये घातली पॅनमध्ये आणि लगेचच मी आता गॅस बंद केलेला आहे, कारण गॅस चालू ठेवला तर साखर मेल्ट होते आणि मग याला पाणी सुटतं आणि याचा पाकसुद्धा होऊ शकतो. तुम्हाला तर माहिती आहे साखर जर आपण गरम रव्यामध्ये घातली खूप तर मग मेल्ट पण होते. तर मी गॅस थोडासा आधीच 2 मिनिटानं बंद केलेला होता. थोडंसं रवा परतून घेत राहिले मी आणि त्यानंतर मग साखर घातली पिठी साखर. तर या काही टिप्स आहेत, त्या नक्की फॉलो करा. आणि त्यानंतर साखर मिक्स करून झाली की मग यामध्ये 1/2 चमचा आपण वेलची पूड घालूया. वेलची पूडसुद्धा घरच्या घरी बनवलेली आहे. अशा सणावारामध्ये जेव्हा आपण, म्हणजेच विशेष करून दिवाळीमध्ये जेव्हा गोडाचे पदार्थ बनवतो तेव्हा वेलची पूड नक्कीच आपल्याला लागते. तर ती रेसिपी नक्की करून ठेवा. कुठल्याही गोड पदार्थामध्ये वेलची पूड बनवत बसायची तुम्हाला गरज पडणार नाही. हवी तेव्हा तुम्ही रेडीमेड घरामध्ये करून ठेवलेली जी वेलची पूड असते ती वापरता येते. वेलची, जायफळ आणि सुंठ एकत्र करून बनवलेली ती पावडर आहे. त्याची रेसिपीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, ती रेसिपी पण बघून घ्या. वेलची पूड मिक्स करून झाली की मग यावर झाकण ठेवून द्यायचं आणि एक साधारण 5 मिनिट थांबायचे. 5 मिनिटानंतर परत याचं झाकण आपण काढणारच आहोत. तरी ते 5 मिनिट आता झालेले आहेत, झाकण काढूया. जसंच्या तसं रवा आहे, फक्त थोडासा सॉफ्ट होतो आणि याच्यामध्ये जो वेलची पावडर वगैरे घातलेली आहे त्याचा फ्लेवर यामध्ये उतरतो.
आणि आता आपल्याला याचं टेम्परेचर थोडंसं कमी करायचं आहे, यासाठी आपण हा रवा जो आहे तर आपण असंच थोडासा सोडून द्यायचं 2-3 मिनिट, आणि थोडंसं कमी टेम्परेचर झालं की मग मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात आता काढलेलं आहे, खूप जास्त गरमही नाही आहे, टेम्परेचर मीडियम आहे. त्यानंतर यामध्ये उरलेलं तूप जे होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठे घालायचं आहे तूप, ते 2 चमचे उरलेलं जे अर्ध्या वाटी तुपामधलं उरलेलं तूप होतं ते आता वापरायचे. डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तूप घालायचं आपण रवा घातल्यानंतर, आणि मिक्सरला याला फिरवून घ्यायचं. हा रवा मिक्सरला फिरवला की थोडासा अजून बारीक होतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला छान टेक्स्चर येतं, सगळे साहित्य व्यवस्थित यामध्ये मिक्स होतात, आणि अजून थोडंसं फाईन असं बारीकसं असं याला टेक्स्चर येतं छान, जेणेकरून लाडूही मस्त वळले जातात. आणि इथे बघा, आता हे लाडू आपल्याला बनवत असताना काय करायचे, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रव्याचे लाडू तुम्ही कितीही बारीक रवा वापरला तरी यामध्ये दूध किंवा पाण्याचा वापर केल्याशिवाय हे लाडू वळले जात नाही. तर बघा इथे आता आपण पूर्णपणे हे मिश्रण थंड करून घेऊया. तुपाचं प्रमाण तुम्ही कितीही वापरलं तरी पण याचा लाडू अगदी आपल्याला हवा तसा बनत नाही, कुठेतरी लगेचच तो फुटतो आणि पाहिजे तेवढं बाइंडिंग याला येत नाही, त्यामुळे नंतर यामध्ये पाण्याचा किंवा दुधाचा थोडासा वापर करावा लागतो. दूध वापरलं तर 15 दिवस लाडू टिकून राहतात, आणि तुम्हाला 15 दिवसापेक्षा जास्त लाडू टिकवून ठेवायचे असतील तर मग तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये वापरायचं आहे, म्हणजेच दुधाऐवजी तुम्ही पाणी वापरायचं आहे. आपण याला आता थोडं बाइंडिंग येण्यासाठी पाण्याचा वापर करूया. मी तुम्हाला एक लाडू आत्ता बनवून दाखवला पण त्याला बाइंडिंग अजिबात आलेलं नव्हतं, तर आपण तुपाचा वापर केलेला आहे भरपूर, त्यामुळे लाडू खूप छान टेस्टी लागतात. आणि आता इथे मी पाणी घेतलं आहे, सगळं पाणी वापरायचं नाही आहे, वाटीनं कधीच पाणी यामध्ये घालायचं नाही, चमच्याचा वापर करायचा, कारण ही स्टेज खूपच लाडू बिघडण्याच्या जवळची असते, कारण या स्टेजला लाडू बऱ्याच जणांचे बिघडतात, त्यामुळे पाणी किंवा दूध घालताना व्यवस्थित चमच्यानेच घालायचं, डायरेक्टली दूध कधीच ओतायचं नाही, कारण साखरेला लगेचच पाणी सुटतं आणि मग आपला अंदाज चुकून मग याला थोडंसं जास्त पाणी सुटायला लागतं या मिश्रणाला, कारण यामध्ये साखर आहे. तर 1 चमचा सुरुवातीला घातला मी, त्यानंतर थोडंसं मिश्रण असं हाताने एकजीव करून घ्यायचं, परत आपल्याला अंदाज येतोच पाण्याचा, तर 1-1 चमचा करून मी इथे पाणी घालणार आहे. तर इथे लाडू 1 चमच्याने अजिबात बांधला जात नाही आहे, त्यामुळे मी यामध्ये परत 1 चमचा घालते आहे पाणी. आता तुम्ही बघत राहा मी किती चमचे पाणी घालते आहे, कारण चमच्यानेच पाणी घालायचं आहे. खूपदा काय होतं, आपण एकदमच यामध्ये दूध घालतो खूप जास्त किंवा पाणी घालतो तर मग मिश्रण खूप पातळ होतं आणि मग त्याचं काहीच बनवता येत नाही, तर काही बिघडू नये लाडू म्हणून ह्या महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा, अगदी परफेक्ट लाडू तयार होतील. पाकातले रव्याचे लाडू कसे बनवायचे तुम्हाला माहीत नसेल तर त्याची रेसिपीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती रेसिपी बघू शकता, किंवा तुम्हाला नवीन रेसिपी हवी असेल तर लवकरच तीसुद्धा रेसिपी येणार आहे, तर तुम्हाला ती पण रेसिपी मिळून जाईल. तर इथे बघा हे लाडू जे आहेत ते आपण अगदी परफेक्ट मेजरमेंटने बनवलेले आहेत, त्यामुळे न चुकता तुमचे हे लाडू तयार होतील. चवीला तर खूप अप्रतिम लागतात, कारण तुपामध्ये रवा भाजलेला आहे त्यामुळे अगदी सॉफ्ट असा रवा झालेला आहे, टेक्स्चर छान त्याला येणार आहे. आणि अगदी मी 5-6 चमचे इथे पाणी वापरले, आता बघा सगळं मिळून मी हे पाणी 5-6 चमचे वापरलेलं आहे, त्यानंतरच मग याला बाइंडिंग आलेलं आहे. तर ती स्टेप तुम्हाला बघायची आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ कुठेही कट केलेला नाही आहे, कारण तुमच्याही लक्षात आलं पाहिजे की पाणी मी कसं घातलं आहे यामध्ये, फक्त 1-1 चमचा करून घातलं आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पाणी जास्त पडलं तर मग लाडू किती बिघडू शकतात. तर बघा इथे मी खूप वेळ यामध्ये हे पाणी घालून हे मिश्रण मिक्स करत होते, साधारण मला 5-10 मिनिट गेले असतील या प्रोसेसला, पण मी 1-1 चमचा करून पाणी घातलं होतं, कारण मला अंदाज नव्हता यामध्ये पाणी किती घालायचं. तर ती खूप महत्त्वाची टिप तुमच्यासोबत फॉलो म्हणजे सांगावीशी वाटते मला, तर ती टिप फॉलो करा म्हणजे परफेक्ट लाडू तयार होतील. आता मिश्रण मला परफेक्ट झालं आहे असं वाटते, 6 चमचे पाणी घातल्यानंतर मिश्रण छान परफेक्ट झालेलं आहे. आता यापासून लाडू बनवून घेऊया. तर अगदी नॉर्मल लाडू बनवतो तसे गोल गरगरीत लाडू बनवून घ्यायचे, आणि बेसन लाडू बनवतो तसे हे लाडू सॉफ्ट पण होतात, खूप छान लागतात, टेस्टी पण लागतात. आणि यावरती तुम्ही मनो केक, पिस्ता, तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट कोणतेही लावून याला थोडंसं गार्निश करू शकता. आणि बघा इथे हेल्दी पण रेसिपी आहे, महिनाभर टिकते, मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. आता दिवाळी आहे म्हटलं सगळेजणं खातात,
आणि जर तुम्ही कधीच रव्याचे लाडू घरी बनवत नसाल किंवा बऱ्याच ठिकाणी रव्याचे लाडू कोणी खात नाही म्हणून बनवले जात नाही, पण या पद्धतीने एकदा बनवून बघा या दिवाळीला, खूप छान होतात, सगळ्यांना आवडतील सुद्धा. याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते, अगदी पेड्यासारखे लागतात, तोंडात टाकताच विरघळणारे हे रव्याचे लाडू आहे. तुम्हाला बेसन लाडू एक वेळेस आवडणार नाही, पण तुम्ही हे रव्याचे लाडू आवडीने खाल. अगदी मस्त आणि गोल गरगरीत असे तयार झालेले आहेत रव्याचे पांढरे शुभ्र असे लाडू, जे आपण बिना पाकाचे बनवलेले आहेत. म्हणजेच काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो करून हे परफेक्ट लाडू तयार झालेत. कसे झालेत ते तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते. आतमध्ये टेक्स्चर जे आहे त्याचं ते अगदी मऊ आणि सॉफ्ट असं आलेलं आहे, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे हे परफेक्ट असे तयार झालेले दिवाळी स्पेशल रव्याचे लाडू कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल रेसिपी तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत, आणि ही रेसिपीसुद्धा तुम्ही पूर्ण बघितली त्याबद्दलसुद्धा तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्ही आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा, आणि आपला फेसबुक ग्रुपसुद्धा आहे तिथेसुद्धा ग्रुप जॉईन करू शकता. आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपी माझ्या चॅनलवर माझ्या पद्धतीने पाहायला आवडतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत.